हे आहे कुलव्यातील विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर। जर तुम्हाला आषाढी एकादशीच्या निमित्त नवी मुंबईमध्ये जर जवळ कुठं मंदिरात यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। सेक्टर 25 मध्ये असलेलं हे मंदिर आहे आणि अतिशय प्रशस्त आहे। संध्याकाळी इथे भजनाचे सुद्धा कार्यक्रम असतात। आता आपण जाऊया मंदिरामध्ये। म्हणजे हे जे भव्य आणि दिव्य जे मंदिर दिसत आहे तर या मंदिराला सुमारे 3.5 ते 4 कोटीचा खर्च आलेला आहे आणि हा जो एवढा मोठा फ्लोअर दिसत आहे तर सेम एवढा फ्लोअर खाली आहे आणि तेवढंच भव्य दिव्य बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे। अगदी बारकावे बघील तर खूप कोरीव काम सुद्धा केलेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टीची खूप काळजी घेतलेली आहे। मंदिर अतिशय प्रशस्त आहे, अतिशय म्हणजे अतिशय प्रशस्त आहे। वातावरण खूप शांत आहे। या इकडे बाप्पाचे पाय, वाव, चला बाप्पाचे पाय पडा, शिव या बाप्पाचे पाय पडा या, चला हा पडा पाया। हा पडा पाया, पाय हा पाणी आहे बाप्पाच। मंदिराच्या या बाजूला आहे आपली नंदी नंदीजीची आहे आणि या बाजूला आहे शंभू महादेवाची पिंड आणि या बाजूला आहे आपले जगद्गुरु तुकाराम महाराज यांची मूर्ती। पाय पडा वळा बाप्पा करा, ओके। आता या बाजूला आहे ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती। बाबू पाय पडा, दोन्ही हाताने पडायचं, पाया दोन्ही हात जोडा, डोके लावा खाली, वा जय हर माऊली। चला आता आपण मंदिरात जात आहोत, या इकडे आत। तर मंडळी आत आल्यानंतर सुरुवातीला या बाजूला आहे ती म्हणजे आपले गणरायांची मूर्ती, तसेच या बाजूला आहे ती म्हणजे आई दुर्गादेवीची मूर्ती आणि अर्थातच मध्यभागी आहे ते म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मूर्ती। आणि तुमच्या एक लक्षात येतं का, ज्यावेळेस आपण हा फेस बघतो मागच्या बाजूचा तर आपल्याला सेम आपण पंढरपूरला गेल्याचा फील येतो। मुंबईमध्ये राहून जर पंढरपूरचा आनंद घ्यायचा असेल तर मी म्हणेन की आषाढी एकादशीच्या काळामध्ये कधीही या ठिकाणी व्हिजिट करा। खूप छान आणि प्रशस्त वातावरण आहे। आपण आहोत ते मंदिराच्या खालच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आहोत। मंदिर आहे ते पहिल्या मजल्यावर आहे आणि ग्राउंड फ्लोअरला बघा एक असं एक सभा मंडप आहे ज्या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम जे तुमचे धार्मिक असतील किंवा सांस्कृतिक असतील तर ते होऊ शकतील असा हा चांगला प्रशस्त सभा मंडप आहे। खूप छान वातावरण एकंदरीत आणि याची काळजीसुद्धा तेवढीच घेतली जाते। खूप भारी वाटलं इथे येऊन आणि तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला आणि शक्य असल्यास मंदिर हे आहे उलव्यामधील माता रुक्मिणी आणि विठ्ठलाचं हे मंदिर। जर तुम्हाला इथे दर्शनासाठी यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल ज्यामध्ये गुगल मॅपचं लोकेशन असेल आणि जर तुम्ही येत असाल तर साधारण याचा टाईम आहे 11 ते 12 वाजेपर्यंत असेल, 2:00 ते 4 ते रात्री 9 ते 9:30 याचा टाईम आहे। तर याची काळजी घ्या की या वेळेमध्येच या, तरच तुम्हाला इथं दर्शन होईल आणि मंदिर खूप प्रशस्त आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। जय हरिभाऊ।